समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या आणि स्वकल्याणाबरोबर परकल्याणासाठी तद्वत सर्व प्राणमात्रांचं कल्याण व्हावं अशी भावना मुनिश्रींची सदैव असते, असे अहिंसा पालन करणारे जैन मुनिश्रींची समाजकंटकांनी आचार्य परमपूज्य श्री 108 कामकुमार नंदजी महाराज कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात नंदी पर्वत स्थित जैन तीर्थावरती स्थित असलेलं आचार्य पूज्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्यारांनी मृत शरीराचे तुकडे तुकडे करून बोरवेलमध्ये फेकून क्रूरतेची सर्व सीमा ओलांडल्या होत्या. स्वतंत्र भारतात ह्या हत्याकांडाने देशाच्या गौरवशाली इतिहासावर लांछन लागलंय. या घटनेमुळे भारतातील नाही तर जगातील संपूर्ण जैन समाजात असंतोष पसरलाय. चोपडा सकल जैन समाजातर्फे दिनांक 20 जुलै गुरुवार रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. त्या निवेदनात सदर माहितीचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती. भविष्यात सर्व जैन मुनिश्रींची सुरक्षा कायम राहावी यासाठी निवेदन देण्यात आलंय. त्यात केवळ पुरुषांच्या स्वाक्षऱ्या नसून महिलाही पुढे सरसावल्यात. त्यांनी सुद्धा निवेदनात स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केलाय. पुढे म्हणाल्या, अनेकांचे श्रद्धास्थान असलेले जैन तपस्वी त्यागी वृंद संतांमुळे भारताची संस्कृती टिकलेली असून ऋषी कृषी प्रधान देशात संतांचं हत्या होत असतील तर ही मोठी दुर्दशेची गोष्ट आहे. मुळातच भारत संस्था संतांची पवित्र पावनभूमी मानली जाते. भारतीय संस्कृतीवर साधू संतांचा मोठा प्रभाव आहे. विश्वबंधुतुल्याच्या भावनेला बळकट करण्यामध्ये जैन तपस्वी वृंदांचं नाव अग्रक्रमाने येतं. साधू संत हे राष्ट्रीय संपत्ती आहे. अशा संपत्तीची हत्या होणं ही मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल. जैन समाज हा अल्पसंख्याक असून शांतता व अहिंसावादी आहे. जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आम्हाला सहकार्य करून योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती निवेदनात केली आहे. मुनिश्रींच्या हत्येचा कट ज्यांनी रचला त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ही चोपडा सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर संस्थान चोपडा श्री 1008 चंद्रप्रभू महाराज दिगंबर जैन मंदिर संस्थान चोपडा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघ चोपडा तारण तरण जैन समाज चोपडा आदी समाजाचे जैन समुदाय उपस्थित होता. जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील. जैन समाज चोपडातर्फे जाहीर निषेध. मागे तारीख 5-6 जुलैला कर्नाटकमधील मुनी श्री 108 आचार्य कनक कुमार महाराजांचा निर्गुण हत्या झाली. निर्दयपणे हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ संपूर्ण जैन समाज त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी या हिशोबाने त्यांना जाहीर निषेध करून निवेदन देत आहे. तसेच परवा महाराष्ट्रातील काही पुढारींनी श्री सोमय्यांचा काही वादग्रस्त काही कार्यामुळे काही निवेदन देताना जैन समाजाचा मुनिजींचा आक्षेपार्थ विधान केले त्याचाही जाहीर निषेध करत आहे.